मराठी संस्कृती आणि मराठी भाषा. मग इंग्रज आपल्याला अनेक शब्द दिले देऊन गेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा शब्द म्हणजे सॉरी. चूक झाली, सॉरी म्हटलं की विषय संपला ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. पण आपल्याला दैनंदिन जीवनात अनेक चांगल्या गोष्टीही घडवून जाते. पण इंग्रज आपल्याला जाता जाता अनेक शब्द देऊन गेले आणि ते आपल्या दैनंदिन जीवनात येत आहेत. माहिती आहेत तुम्हाला कोणते शब्द आहेत? तुम्हाला माहिती आहे का मिसेस कोणाला म्हटलं जातं? मॅडम शब्दाचा अर्थ काय? मिस्टर आणि मिसेस याचा अर्थ काय? हॅलो कशाचं नाव आहे? कॉन्व्हेंटचा अर्थ काय आहे? अकॅडमी म्हणजे काय? याचा खरा अर्थ काय आहे? आणि हे शब्द भूषण नाही आपण वापरतो देखील. युरोपीय देशात पती पत्नी आयुष्यभर कधीच एकत्र राहू शकत नाही ही ब्रिटिशांची हजारो वर्षाची परंपरा आहे. घटस्फोट जणू काही करायचे असतात. धर्मपत्रीला सोडून ज्या स्त्रियांची संबंध येतात त्यांना मिसेस असं युरोपीय देशांमध्ये म्हटलं जातं. आणि आपला नवरा सोडून ज्यांच्याशी संबंध येतात त्यांना मिस्टर म्हटलं जातं. दर्शको हे लक्ष देऊन ऐका, आपल्या दैनंदिन जीवनात हे शब्द आपण विचारपूर्वक वापरायला हवेत. आपल्या संस्कृतीमध्ये किती सुंदर शब्द वापरलाय. श्रीमती, श्रीमती म्हणजे लक्ष्मी, मती म्हणजे बुद्धी, श्री म्हणजे लक्ष्मी. म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती जिच्यामध्ये एकत्र आहे ती श्रीमती. आमची संस्कृती सोडून आम्ही आपल्या धर्मपत्नीची ओळख माझी मिसेस म्हणून करतो. आणि ते परदेशात जे एकत्र राहत नाहीत, धर्मपत्रीला सोडून ज्यांच्याशी संबंध असतात त्याला युरोपीय देशात मिसेस म्हणतात. आणि आपण माझी मिसेस म्हणून ओळख करून देतोय. आजच्या आज आपल्यात हा दर्शक हो बदल करून टाका. मानसिक गुलामी एवढी जास्त की शब्दापेक्षा अर्थापेक्षा इंग्रजीत ओळख करून द्यायची हौस दांडगी. अर्थ माहीत नाही म्हणून लाजही बिलकुल वाटत नाही, बेधडक खोटं पण रेटून. आता पुढचा शब्द. युरोपमध्ये मॅडम कोणाला म्हणतात माहिती आहे? वेश्यागृहांना संचालित करणारी जी मुख्य बाई असते तिला मॅडम म्हणण्याची पद्धत आहे. आणि भारतात मॅडम आम्ही आमच्या शिक्षकांना म्हणतो. अनोळखी स्त्रियांना हाक मारतो मॅडम म्हणून. एवढेच नाही तर कधीतरी आपल्या बहिणीला, मावशीला, चेष्टेनं आईला मॅडम म्हणवतो. शिवीसारखा असलेला शब्द या गुलामगिरीमुळं आदरामध्ये बदलला गेलाय. आणि आपण किती कॉपी पेस्ट करतोय ह्याचा सुद्धा विचार करा. कॉपी पेस्ट करताना एखादी गोष्टीचा पूर्ण सारासार विचार करायचा असतो, त्याचा अर्थ बघायचा असतो, ते आपल्याला शब्द पेलतात का याचा विचार करायचा असतो. असो, चला पुढच्या शब्दाकडे बुवळू. आपण फोनवरती, अगदी मीही बोलतेय बरं का, हॅलो नमस्कारानं सुरुवात करूया की. कारण हॅलो या शब्दाचा अर्थ माहीत नसताना केवळ इंग्रजी बोलण्याच्या प्रतिष्ठेसाठी केलेल्या गुलामगिरीचं हे आणखी एक उदाहरण. दूरध्वनी यंत्राचा शोध ज्याने लावला त्या ग्राहम बेलनं हे यंत्र सुरू होतास पहिला फोन आपल्या प्रियसीला लावला. तिने फोन उचलताच त्याने तिला हाक मारली हॅलो. हॅलो हे ग्राहक बेलच्या प्रियसीचं नाव आहे, माहिती आहे तुम्हाला. आणि आम्ही मात्र कुणालाही फोन लावला तरी सुरुवात ग्राहम बेलसच्या प्रियसीच्या नाव घेऊन सुरुवात करतो. मग आहे की नाही अज्ञान? अकॅडमीचं अकादमी हे रूपांतरही असाच आमचा शुद्ध मूर्खपणा आहे. अकॅडमस नावाच्या व्यक्तीच्या अंगणात प्लुटोची व्याख्यानं होती. हे ज्ञानसत्र अकॅडम्सच्या अंगणात चालत असं म्हणून ती अकॅडमी. आम्ही त्याचे रूपांतर केले ते अकादमीत. खरं तर आपण प्रबोधनी किंवा प्रबोधिका म्हणणे अधिक पूर्णपणे आहे. पण आम्हाला मराठी भाषेची लाज वाटते ना. विकृत चालेल पण संस्कृत नको ही आणखी एक मानसिक गुलामगिरी. पाश्चिमात्य देशात घटस्फोट झाले की मुलांना कुणी सांभाळायचं आहे असा प्रश्न येतो. तिथं अशा मुलांसाठी ज्या संस्था आहेत, ज्या घटस्फोटित लोकांची मुलं ज्या संस्थेत राहतात त्याला कॉन्व्हेंट म्हणतात. आणि आम्ही इंग्रजी शाळेत मुलांना घातलंय हे अभिमानानं सांगण्यासाठी माझं मूल कॉन्व्हेंटमध्ये शिकतंय हे कॉलर ताट ताट करून सांगतो. लाजीरवाड्या पुन्हा एकदा गुलामगिरीचं उदाहरणच नाही असो. कारण काय, ज्या शब्दांचे संपूर्ण अर्थ माहीत नाहीत ते शब्द आपण सतत वारंवार वापरतोय. का वापरतोय? कारण काय? का तर इंग्लिश वापरल्यामुळं समोरच्यावरती इम्प्रेशन चढतं असं म्हणतात. म्हणून बुवा आम्हाला मराठी बोलायची, आपल्या मातृभाषेची लाज वाटते.
आणि इंग्रजीची प्रगती वाढते आणि समोरच्यावरती इम्प्रेशन मारायला इंग्रजीचा वापर करतो. पण इंग्रजीचा वापरही करायला हरकत नाही, पण त्याचा संपूर्णपणे अर्थ जाणून घ्या. त्याला जिथं साजेसा शब्द आहे तोच वापरा. चला तर मग आजपासून हॅलो म्हणण्यापेक्षा नमस्कार, नमस्ते, कसे आहात अशानी सुप्रभात, शुभ दुपार, शुभ सायंकाळ अशी सुरुवात करू. आणि चुकीच्या गोष्टी, चुकीचं इंग्रजी बोलायचं थांबू. चला नमस्कार, सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि रहा सदैव माझ्यासोबत अपडेट. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात.